हॅलो डियर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपण तुमचा इयत्ता 8वीचा परिमेय व अपरिमेय संख्या हा धडा शिकत आहे. पहा, या लॉकडाऊनमध्ये आपण डिजिटली एक अभ्यास करायला सुरुवात करतो आहोत. अपरिमेय संख्या व परिमेय संख्या म्हणजे काय हे आपण समजून घेतलेच, त्यानंतर परिमेय संख्येतील लहान मोठेपणा कसे ठरवायचा हे सुद्धा आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये समजून घेतले आहे. आता त्यावर आधारित असणारा सराव संच 1.2 आपण सोडवणार आहोत. यातील गणितं मी तुम्हाला सोडवून देणार आहे. पहा, लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे मी तुम्हाला काल सांगितलं आहे. आज आपण त्यावर आधारित गणिते सोडवतो आहोत. पुन्हा एकदा सांगते की दोन परिमेय संख्यांमधील लहान मोठेपणा कसा ठरवला जातो. एक संख्यारेषा विचारात घ्या. पहा, इथे मी एक संख्यारेषा काढते. इथे शून्य, इकडे असणाऱ्या सर्व धन संख्या असतील, म्हणजेच 1, 2, 3, आणि शून्याच्या डावीकडील असणाऱ्या संख्या ह्या ऋण संख्या असतील. ऋण संख्या ह्या नेहमी लहान असतात, लक्षात ठेवा. ऋण संख्या ह्या नेहमी लहान असतात आणि धन संख्या ह्या नेहमी मोठ्या असतात. तुम्हाला जर सांगितले की -3 ही 3 पेक्षा, -3 ही -3 पेक्षा लहान की मोठी संख्या आहे, तर -3 ही लहान संख्या आहे. संख्यारेषेवरील शून्याच्या डावीकडील संख्या या लहान असतात, तर शून्याच्या उजवीकडील संख्या या मोठ्या असतात. त्यानंतर आपण परिमेय संख्यांमध्ये तुलना करताना काही नियम आहेत, ते नियम कसे उपयोगी पडतात हे देखील पाहिले. त्यानंतर ते नियम मी तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये PDF फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड केले आहेत. ते नियम तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये, वहीमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. आपण जे काही सराव संच सोडवत आहोत, मी फळ्यावर गणित सोडवून देत आहे, माझ्यासोबत तुम्ही वहीमध्ये राईट डाऊन करा. किंवा सगळी गणितं सोडवून झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घ्या आणि ती सर्व गणिते तुमच्या वहीमध्ये सोडवा. ठीक आहे, पहा, आपण सराव संच 1.2 सोडवायला सुरुवात करतो आहोत. खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. इथे आपल्याला काही संख्या दिल्या आहेत. मी 8 उदाहरणे घेतली आहेत. या 8 उदाहरणांमधील संख्यांमधील लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे. लहान मोठेपणा आपण कोणकोणत्या चिन्हाने ठरवतो, तर पहा, संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा लहान आहे, संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी आहे आणि संख्या त्या संख्येबरोबर आहे. ही 3 चिन्हे लहान मोठेपणा ठरवण्यासाठी वापरली जातात. हे तुम्ही खूप आधीच्या वर्गांमध्ये शिकला आहात, बरोबर आहे. इयत्ता 5वी 6वीमध्ये तुम्ही ही चिन्हांचा वापर कसा करायचा हे शिकला आहात. आता या काही परिमेय संख्या आहेत, संख्यारेषेवरील, त्यांच्यातील लहान मोठेपणा कसा ठरवला जातो हे आपण पाहूया. पहा, पहिली संख्या काय आहे, तर -7 आणि -2. आता दोन्ही संख्या ऋण आहेत. मी तुम्हाला सांगितलं होते की धन संख्या ह्या ऋण संख्येपेक्षा मोठ्या असतात. आता दोन्ही इथे ऋण संख्या आहेत, म्हणजे काय असेल. पहा, संख्यारेषेवर उजवीकडून डावीकडे येताना त्या संख्यापट्टीवरची किंमत ही कमी कमी होत जाते, म्हणजेच काय असेल, तर -7 ही संख्या लहान असेल -2 पेक्षा, कारण डावीकडून उजवीकडे वाढत जाते आणि उजवीकडून डावीकडे कमी होत जाते. नेहमी लक्षात ठेवा, इथे 0 आहे. उजवीकडे संख्या वाढत जातात आणि डावीकडे संख्या कमी होत जातात. पहा, संख्यारेषेवर इथे -2 असेल आणि इथे 3, 4, 5, 6, इथे जर -7 असेल, तर पहा, इकडे येते, डावीकडे येते, म्हणजे काय होत आहे, तर कमी होत आहे. म्हणून -7 हे लहान आहेत -2 पेक्षा. लक्षात घ्या, -7 हे लहान आहेत. ज्या बाजूला 1 टोक असतं ती बाजू लहान असते आणि ज्या बाजूला 2 अपेक्स असतात, 2 डोके असतात, ती बाजू मोठी असते. अशा प्रकारे -7 हे लहान आहेत -2 पेक्षा. दुसरे उदाहरण पहा, 0 आणि -9/5. पहा, -9/5 म्हणजेच काय आहे, तर ती ऋण संख्या आहे, बरोबर आहे.
बघा ऋण संख्या आहे म्हणजे संख्यापट्टीवरती डाव्या बाजूला आहे, शून्यापेक्षा डावीकडे जातोय आपण, म्हणजे ही संख्या शून्यापेक्षा छोटी आहे, लहान आहे, म्हणून शून्य ही संख्या मोठी आहे वजा 9.5 पेक्षा। लक्षात येतंय का? पहा, संख्यापट्टीवर जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो, संख्यापट्टीवर जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा ती कमी होत जाते, सॉरी वाढत जाते, आणि जेव्हा आपण उजवीकडून डावीकडे येतो ठीक आहे तेव्हा ती कमी होत जाते। आता इथे शून्य आहेत, वजा 9.5 इकडे कुठेतरी आहे, म्हणजे आपण उजवीकडून डावीकडे येतोय, म्हणजे काय होणार तर संख्या कमी होणार आहे। पुढे पहा 8.7 आणि शून्य, पहा 8.7 कुठे येईल, शून्याच्या उजव्या बाजूला येईल, म्हणजेच 8.7 हे मोठे असणार आहेत शून्यापेक्षा। पहा लक्षात येत आहे का? 8.7 ही पॉझिटिव्ह नंबर आहे, ठीक आहे, धन संख्या आहे, ती उजव्या बाजूला येईल शून्यापासून, आणि शून्यापासून जर आपण उजवीकडे जातो आहे तर वाढत जातो, म्हणजेच 8.7 ही संख्या मोठी आहे शून्यापेक्षा। पुढे पहा वजा 5.4 आणि 1.4, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की धन संख्या ह्या मोठ्या असतात ऋण संख्यांपेक्षा, पहा म्हणून वजा 5.4 ही संख्या काय आहे, लहान आहे वजा 1.4 पेक्षा। का? कारण ऋण संख्या ह्या नेहमी मोठ्या लहान असतात धनसंख्यांपेक्षा, धनसंख्या ह्या नेहमी मोठ्या असतात। त्यानंतर पाचवे उदाहरण आपण पाहतोय, अतिशय सोपा भाग आहे, व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्याल तर समजेल शून्यापासून उजवीकडे येतोय तर संख्या वाढत जाणार आहेत, शून्यापासून डावीकडे जातोय तर संख्या कमी होत जाणार आहेत, संख्यापट्टी कशी काढतात हे तुम्हाला माहीत आहे। पहा 40.29 आणि 141.29 इथे दोन्हीचा अंश काय आहे तर समान आहे, छेद समान आहे, छेद समान करायची गरज आहे का? नाही, कारण छेद ऑलरेडी समान आहे। आता पहा 40.29 आणि 141.29, 40 आणि 141 मध्ये 141 मोठे आहेत, म्हणून 40.29 ही संख्या लहान आहे 141.29 पेक्षा। कारण पहा इथे छेद समान आहेत 29 आणि 29, आणि 40 ही संख्या लहान आहे 141 पेक्षा, म्हणून 40.29 ही संख्या लहान आहे 141.29 पेक्षा। पहा त्या पुढील सहावे उदाहरण आपण सोडवतोय, वजा 17.20 आणि वजा 13.20। आता जर ऋण आणि धनसंख्या असेल तर धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा मोठी आहे हे आपण फटाफट सांगू शकतो। इथे काय करायचं आहे आपल्याला, तर ह्या दोन संख्या दिल्या आहेत। आता यासाठी मी काय सांगितले की जेव्हा आपण उजवीकडून डावीकडे जातो तेव्हा संख्या कमी कमी होत जातात, म्हणजेच वजा 17.20 ही लहान आहे वजा 13.20 पेक्षा। इथेही तुम्ही पाहू शकता की छेद समान आहे पण संख्या रेषेवर वजा 13 आधी येईल आणि त्यानंतर डाव्या बाजूला 17.13 येईल, म्हणजे डाव्या बाजूला आपण पुढे जातोय, डाव्या बाजूला जातोय तर संख्या कमी होत जातात, संख्यांची किंमत कमी होत जाते, म्हणून वजा 17.20 ही संख्या लहान आहे वजा 13.20 पेक्षा। पहा उजवीकडे जी इतकी मोठी संख्या असेल, हा नंबर जितका मोठा येईल, संख्या जितकी मोठी येईल तितकी तिची किंमत लहान असणार आहे, हे आपण संख्यापट्टीसाठी पाहतोय। त्याच्यानंतर सातवे उदाहरण पहा, 15.12 आणि 7.16 या दोन संख्या त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत, आणि त्यानंतरचं सॉरी पहा आपण सातवे उदाहरण पाहत होतो, 15.12 आणि 7.16
इथे तुम्ही पाहू शकता की यांचे छेद वेगवेगळे आहेत. आधी आपण छेद समान करून घेऊया जेणेकरून या दोन संख्यांमधील लहान मोठेपणा आपण ठरवू शकू. पहा, छेद समान करण्यासाठी आपण या दोन्ही संख्यांना म्हणजेच अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणूया. आपण इथे चारने गुणले असता 60° + 48° हे उत्तर येईल आणि आपण 7° + 16 3ने गुणूया म्हणजे यांचा छेद समान होईल 21° + 48. आता तुम्ही पाहू शकता की 60° + 48 ही संख्या मोठी आहे 21° + 48 पेक्षा. बरोबर आहे, 60° + 48 ही संख्या मोठी आहे 21° + 48 पेक्षा. म्हणून काय लिहू आपण की 15° - 12 ही संख्या मोठी आहे 7° - 16 पेक्षा. पहा, इथे आपण छेद समान करून घेतले आहेत. छेद समान करून घेण्यासाठी आपण काय केले तर 15 * 4 केलं आणि 12 * 4 केलं. अंश आणि छेदाला दोन्हीला एकाच संख्येने भागले असता ते छेद समान होईल. पहा, 60° - 48 आणि पुढची संख्या आहे 7° - 16 आपण दोन्हीला अंशाला आणि छेदाला 3 या संख्येने गुणले असता 7° - 3 = 21 आणि 16° - 3 = 48 उत्तर आले. पहा, 60° - 48 ही संख्या मोठी आहे 21° - 48 पेक्षा. म्हणून आपण असे लिहू शकतो की 15° - 12 ही संख्या मोठी आहे 7° - 16 पेक्षा. पहा, त्या पुढचे गणित आपण सोडवतोय. आठवे उदाहरण काय आहे पहा, -25° - 8 आणि -9° - 4. इथेही या दोन्ही संख्येंचे जे काही छेद आहेत ते वेगवेगळे आहेत. छेद आपण समान करून घेऊया. वजा ऋण चिन्ह आपण थोडं बाजूला ठेवूया. बघा, याला आपण 1 गुणूया उत्तर येईल 25° - 8 आहे तसेच. आणि याला आपण 2 गुणूया 9° - 4. याच्या अंशाला आणि छेदाला दोन्हीला जर आपण 2 गुणले तर उत्तर काय येईल पहा, 9 * 2 = 18 आणि 4 * 2 याचे उत्तर येईल 8. तुम्ही पाहू शकता 25° - 8 ही संख्या मोठी आहे 18° - 8 पेक्षा. परंतु तुम्ही इथे पाहू शकता 25° इथे ही संख्या जर या संख्येपेक्षा मोठी आहे पण इथे या संख्या ऋण आहेत. बरोबर, म्हणजे काय होईल 25° - 25° - 8 ही संख्या लहान आहे 9° - 4 पेक्षा. कारण हे आपण कशासाठी काढलं तर धन संख्यांसाठी काढलं. धन संख्यांमध्ये 25° - 8 ही 18° - 8 या संख्येपेक्षा मोठी आहे. कारण संख्या रेषेवर आपण डावीकडून उजवीकडे येताना संख्येची किंमत ही वाढत जाते. परंतु जर त्या ऋण संख्या असतील म्हणजेच संख्या रेषेच्या 0 डाव्या बाजूला त्या असतील आणि उजवीकडून डावीकडे जाताना संख्या रेषेवर संख्यांची किंमत कमी होत जाते. म्हणून -25° - 8 ही संख्या लहान आहे 9° - 4 पेक्षा. फरक लक्षात घ्या, संख्या रेषा आहे 0 उजवीकडे जाताना ही संख्यांची जी काही किंमत आहे ती वाढत जाते. 0 डावीकडे जसजसं आपण जाऊ तशी त्या संख्यांची किंमत ही कमी होत जाते. अशा प्रकारे सराव संच 1.2 एकूण 10 उदाहरणे आहेत. पैकी 8 उदाहरणे मी तुम्हाला इथे सोडवून दिली आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. लहान मोठेपणा तुम्हाला अगदी व्यवस्थित समजला असेल. खूप सोपा भाग आहे. मी तुम्हाला उदाहरणही सोडवून दिलं आहे. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण परिमेय संख्येचे दशांश रूप म्हणजे काय हे पाहणार आहोत. तुम्ही सगळे व्यवस्थित अभ्यास करा, सेफ रहा, काळजी घ्या. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.